तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत फूड ब्लॉग टेस्टी, म्हणजेच टेस्टी एक हॉटेल आहे तिथे आलो आहे आणि आज आपला तिथला ब्लॉग होणार आहोत जो फूडवरती असणार आहे. सो मित्रांनो, इथे साऊथ इंडियन स्पेशल असं जेवण मिळतं ते आम्हाला आमची मैत्रीण, ऑफिस मैत्रीण, आता चांगली मैत्रीण अशी झालेली आहे जी सशी आहे, तिनं घेऊन आली. ती ऑलरेडी साऊथची आहे पण ती बोलली चला इकडं खूप छान मिळतं, सो आज आपण तिथेच जाणार आहोत. इथे खूप साऱ्या व्हरायटी आहेत ज्या साऊथच्या स्पेशल आहेत. इथे वेगवेगळे पराठेच खायला मिळतात आणि इथे पण बघू शकता खूप असं, त्यांच्या इथे गेल्यावरती आम्हाला असं एक केळीच्या पानावरती जेवायला मिळालं. रेट एकदम स्वस्त आणि मस्त आहेत आणि टेस्ट तर एकदम टेस्टी, त्याने हॉटेलला नाव ठेवलं आहे तशा पद्धतीचंच आहे. याने आम्हाला जे आम्ही पराठे ऑर्डर केले होते ते प्रत्येकाच्या त्यांनी प्लेट्समध्ये दिले आणि त्यांच्याकडे स्पेशल अशी हे आहे, म्हणजे साऊथ इंडियनमध्ये लोक तसंच खात असतील. माझा पहिला एक्सपिरियन्स होता, त्यांच्याकडे दोन रस्से होते आणि हे जे रस्सा होतं ते नॉनव्हेजच होते पण क्लास एक नंबर. तुम्ही खाल्लात ना तर परत परत माझं तर पुन्हा मन झालं आहे की पुन्हा एकदा व्हिजिट करावं. त्यांनी हे मस्तपैकी सचिननं सांगितलं होतं ना की पराठे असे कुस्करून द्या, म्हणजे पूर्ण कुस्करणार ते पराठे आणि त्याच्यावरती ते दोन्ही प्रकारचे रस्से आहेत ते रस्से ओतणार आणि खूप छान असं एक नंबर, म्हणजे टेस्ट तर अफलातून अफलातून. म्हणजे आत्तासुद्धा माझ्या असं तोंडाला पाणी सुटलं आहे की यार जाऊ आणि मस्त खावं. आणि ही पार्टी आमची होती सशीकडून, म्हणजे जी आत्ता समोर तुम्हाला दिसते फ्रेममध्ये, तिनं मस्त असं ते हे कालवलं टाईप आणि त्यांनी दिलं असं. आणि सशीने मस्तपैकी असं सर्वांना भरवलं, तिला ते खूप आवडतं असं सगळं एक भारी करायला. आणि हे बघा तो रस्सा, मग आम्ही तो खायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच खाल्ल्यावरती जी काही टेस्ट येते ही अश्विनी होती, ही सशी, संदेश आणि चार तिघजण अजून तिकडे होते आणि मी पहिल्यांदाच खात होतो आणि टेस्ट एकदम क्लास मस्तच, म्हणजे अफलातून. साऊथ इंडियन फूड जे आपण रेग्युलर खातो त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला खायला मिळालं होतं आणि खूप छान अशी कोशिंबीर वगैरे त्यांनी दिली. आणि आम्ही मग जेवणासाठी फ्राईड राईस मागवला होता, बिर्याणी मागवली होती, भुर्जी मागवली होती आणि कलेजी मागवली होती, हा फ्राय मागवला होता. खूप छान असे वेगवेगळे व्हरायटी आम्ही ट्राय केल्या तिथं आणि खूप भारी वाटलं. मग आम्ही इथे चिकन मसाला टाईप होतं ते पण मागवलं होतं की खावं म्हणलेलं कसं वाटतंय. आणि हा एक पराठा होता, मला त्याचा एक्झॅक्ट आता नाव नाही आठवत आहे, पण तो मिक्स केलेला क्रंची असं भारी भारी मस्त होतं. खूप छान असं जेवण झालं. तुम्ही मला असं वाटतं नक्की ते व्हिजिट करा, खूप छान जेवणाचं इथं मेनू आहे साऊथ इंडियन, नक्की ट्राय करा. आणि फूड ब्लॉग आपला कसा झाला आहे नक्की कमेंट करून